माकपतर्फे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेकांना जबर दुखापत झाली आहे. दरम्यान आडमस्तरांसह अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीनं भारत बंदची हाक दिली होती. समन्वय समितीनं पुकारलेल्या बंदला 20 राजकीय पक्षांसह 10 कामगार संघटनांनी देखील पाठिंबा दिला होता. शहरात माकपच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार करत हा मोर्चा पांगवला. या लाठीमारात अनेक जण जखमी झाले. दरम्यान दुपारी 12 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील कार्यालयातून माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा निघाला. हा मोर्चा पद्मशाली चौक साखरपेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता. परंतु अचानक मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला. शांती चौक पाण्याच्या टाकीकडे वळला तेव्हा मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मोर्चा आपण काढणार आहोत अशी भूमिका घेत आडम मास्तरांनी मोर्चा मार्गस्थ केला. दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चाला पुढे जाऊ दिलं नाही. यात मोर्चेकरी आणि पोलिसात वाद झाला. कॉलेजच्या समोरील चौकात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला. हे पाहून पोलीस अधिकारी संतापले. दरम्यान कार्यकर्त्यांची पोलिसांनी अक्षरशः उचलबांगडी करून पोलीस व्हॅनमध्ये कोंबलं. या प्रकारामुळे कार्यकर्ते संतापले. माजी आमदार नरसय्या आडम यांनी आपण राज्यपाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं या दरम्यान सांगितलं. यावेळी युसुफ मेजर, विजय हरसुरे, अनिल वासम, बाळकृष्ण मल्याळ, दाऊद शेख, श्याम आडम, बिलाल तहसीलदार आदींना मारहाण झाली आणि अटक करण्यात आली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रसंगी पोलिसांनी माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह अनेक कामगारांना ताब्यात घेतलं. दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना पांगवलं. हे पोलिसांचं कृत्य निषेधार्ह असून मारहाणीत बाळकृष्ण मल्ल्या, विजय हरसुरे हे जखमी झाल्याचं अनिल वासम यांनी सांगितलं.